राज्याचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील जी, महाराष्ट्रात समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणारे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, कुशल संघटक श्री शिवप्रकाश जी, महाराष्ट्राचे प्रभारी सीटी रवी जी, भारतीय जनता पार्टीचे नेते श्री दिलीप सैकिया जी, आदरणीय धुर्वे जी, आदरणीय जयभान पवैया जी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व केंद्रीय स्तरावरचे मंत्री, सर्व नेते पदाधिकारी व या सभागृहात उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या शूरवीर पदाधिकारी कार्यकर्ता बंधूंनो, आमदार बंधूंनो, खासदार बंधूंनो व शक्तिदायिनी माता महाकाली चा चंद्रपूर पासून माता अंबादेवीच्या कोल्हापूर पर्यंत या स्क्रीनवर दिसणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम हा राजकीय प्रस्ताव आपल्या समोर मांडत असताना हीच अपेक्षा व्यक्त करेन की जेव्हा यावर अनुमोदन होईल, चर्चा होईल आणि प्रदेशाचे अध्यक्ष या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला हात उंच करण्याची विनंती करतील, तेव्हा अपेक्षा इतकीच आहे जोपर्यंत हे भ्रष्ट सरकार या राज्याच्या मातीतून आपण उखडून फेकणार नाही तोपर्यंत हात खालती येता कामा नये। तख्त बदल दो, ताज बदल दो, बैमानो का राज बदल दो हा संकल्प घेऊन या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून पुढे जायचं आहे। करता हा योगायोग आहे की राजकीय प्रस्ताव मांडण्याच्या अगोदरच नकली राष्ट्रवादी पार्टीतून सच्चा राष्ट्रवाद असणाऱ्या पार्टीमध्ये विजयनी प्रवेश केला। मी मनात विचार करत होतो की आजच्या कार्यकारिणीचं वैशिष्ट्य काय, तर गेलेला विजय हा परत आला आणि परत येऊन भविष्यामध्ये या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या दृष्टीने आपल्याला कार्य करायचं आहे। हे खरंय कि या महाराष्ट्रामध्ये 26/11 हमला हा कदापि ही कोणीही विसरू शकत नाही। आतंकवादी आले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर, आतंकवाद्यांनी दुष्ट कृत्य केलं, महाराष्ट्र 26/11 हमला कदापि ही विसरू शकत नाही। पण अजून एक हमला आहे जो शेकडो वर्ष हा महाराष्ट्र विसरू शकणार नाही, तो याच महिन्याचा लोकशाहीवरचा 28/11 हमला आहे। हा 28/11 2019 या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा घात होत होता, जनतेच्या मताचा अनादर होत होता, विश्वासघात झाला। 2,30,58,525 मतदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीला झटका दिला, फटका दिला, तुम्ही सत्ता चालवण्यासाठी अयोग्य आहात, हे भावना मतपेटीतून ईव्हीएम मशीन मधून व्यक्त केली। पण 28/11 विश्वासघात झाला। भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 161 विधानसभा सदस्य निवडून आले, राष्ट्रवादीचे 54, काँग्रेसचे 44, 98 विधानसभा सदस्य हे काँग्रेस राष्ट्रवादीचे निवडून आले। पण उद्धवजीच्या मनात खुर्चीचं प्रेम जाग जाग, जे प्रेम कौरव पांडवाच्या युद्धात कर्णाचं सत्ता प्रेम जसं जाग झालं, तसं उद्धवजीचं सत्ता प्रेम जाग जाग आणि महाराष्ट्राचा एक राजकीय प्रवास, उद्धवजीचा महाराष्ट्र हा उद्ध्वस्त महाराष्ट्राकडे प्रवास सुरू झाला। विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, एमपीएससीच्या परीक्षेमध्ये परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहे। या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 3,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, एसटी कामगारांच्या आत्महत्या होत आहेत,
महिलेच्या आत्महत्या होत आहेत, शोषित महिलेच्या आत्महत्या होत आहेत. मग अशा प्रसंगात तुम्हाला मला या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून चांद्यापासून बांध्यापर्यंत आणि त्या भगवान महादेवाच्या मार्कंड्याच्या गडचिरोलीपासून भगवान त्र्यंबकेश्वरच्या नाशिकपर्यंत या सरकारच्या विरुद्ध या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून आपला शंखनाद एल्गार करण्याची भूमिका आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे. कसं सरकार आहे, एका विद्यार्थ्याकडे पोलीस इन्स्पेक्टर गेला FIR दर्ज करून म्हणाला की तू MBBS ची डिग्री चोरी केली दुसऱ्या विद्यार्थ्याची. तो म्हणाला मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की मी कधीतरी डॉक्टर होईल. अरे तू डॉक्टर होण्याचं वचन दिलं तर अभ्यास कर, मेहनत कर, नीटची परीक्षा दे, कष्ट कर, परिश्रम कर. पण मी माझ्या पित्याला वचन दिलं की मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवेन. मग आता आश्चर्य वाटत कि मी 16 ऑक्टोबरला शरद पवार साहेबांचा इंटरव्ह्यू बघत होतो. 16 ऑक्टोबरला शरद पवार साहेब पत्रकार परिषद मध्ये सांगत होते की उद्धव साहेबांची इच्छा मुख्यमंत्री व्हायची नव्हती. मी जबरदस्तीनी हात वरती केला. खर तर IPC मध्ये कुठेही जबरदस्ती करता येत नाही, अनेक सेक्शन आहेत. मी जबरदस्तीनी हात वरती केला कशासाठी, अरे उद्धवजींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोपाशी जर वचन दिलं होतं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल, ते वचन तोडणारे राष्ट्रवादीचे नेते यांच्या मांडीला मांडी लावून बसता. तुमचं वचन हे पूर्ण होऊ दिलं नाही. जसं विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्याचं काम कुठंतरी व्हायचं, तुमचं वचन तर शरद पवार साहेबांनी भंग केलं. वचन दिलं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, पण मुख्यमंत्री स्वतः झाले. असं वचन कि ज्याचा जगात कोणी साक्षीदार नाहीये, जगात कोणी साक्षीदार नाहीये. कधी दिग बर, साधारणतः वचन देताना दुसरा जगा आपण वचन देतो तो तरी साक्ष देतो, पण फोटो साक्ष देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टात फोटोची साक्ष मान्य नाही. फोटो समोर तुम्ही सांगितलं, अरे वचन द्यायचं होतं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं, मग वचन पूर्ण करायचं होतं. तुमच्या मनगटात ताकद होती, पवार साहेबांनी जर तुमचा हात पकडला असेल तर शिव ऊर्जा दाखवायची, हात झटकायचा होता, पण शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असत तर तख्त बदल दो, ताज बदल दो, बैमा नौका राज बदल दो. हा प्रस्ताव दुर्दैवाने आज आम्हाला मांडावा लागतो. तो मांडावा लागला नसता, तुम्ही जर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर वचन दिलं असत की मी एक भयमुक्त महाराष्ट्र घडवेन, त्यासाठी मग मुख्यमंत्र्याची खुर्ची हवी आहे. एक भूकमुक्त महाराष्ट्र घडवेन, मी एक भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवेन, मी एक आतंकवाद मुक्त महाराष्ट्र घडवेन, मी नक्षलवाद मुक्त महाराष्ट्र घडवेन, मी विषमता मुक्त महाराष्ट्र घडवेन, गरीबों के सम्मान में मुख्यमंत्री की खुर्ची मैदान में. तो भारतीय जनता पार्टी ने अशा प्रसंगात असे राजकीय प्रस्ताव कधी आणले नसते, पण दुर्दैवाने आज आम्हाला कौरव सेनेच्या विरुद्ध एकत्र येऊन पुन्हा एकदा महाभारताचा जो एल्गार आहे तो या भारतामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनहितासाठी या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्याची गरज आहे. खरं तर मी तुमच्या चेहऱ्यावर पाहतोय पुनर्जन्म मग आठवत नाही, पण मी महाभारताची सिरियल जेव्हा पाहिली आणि पांडव सेना एकत्र आल्यानंतर कौरवांच्या त्या हट्टी वृत्तीच्या विरुद्ध, सत्तेची लालसा असणाऱ्या वृत्तीच्या विरुद्ध त्या महाभारताच्या सिरियल मध्ये पांडव सेना एकत्र येऊन जेव्हा कौरवांच्या विरुद्ध तेव्हाच्या युद्धाची चर्चा करताना पांडव सेनेच्या पांडवाच्या सेनापतीच्या चेहऱ्यावर जो भाव होता त्या सिरियल मध्ये, तोच भाव मी आता तुमच्या चेहऱ्यावर पाहतोय. आणि मला विश्वास आहे की जो भाव तुमच्या चेहऱ्यावर कौरवरूपी सेनेच्या विरुद्ध पांडव सेनेच्या चेहऱ्यावरचा होता, तोच भाव
हा तुमच्या चेहऱ्यावर आहे माझा विश्वास आहे की सीटी रवीजी आपने कहा था कि सूरज निकलेगा निश्चित रूप से अंधेरा तो छटेगा सूरज निकलेगा आणि हा सूर्य आपल्याला बघायचा असेल तर विदर्भाचे सुप्रसिद्ध स्वर्गीय कवी सुरेश भट यांनी जी भावना व्यक्त केली की उषक काल होता होता काल रात्र जागी पुन्हा एकदा पेटवा आयुष्याच्या मशागी आपल्याला त्या भावनेने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. खरं हा महाराष्ट्र नंबर एकचे मुख्यमंत्री मला कधी कधी आश्चर्य वाटतं कशासाठी नंबर एक मग माझ्या लक्षात आलं नाही खरं आहे नंबर एकचे मुख्यमंत्री नाही नंबर एक के मुख्यमंत्री है जिन्होंने सर्वे किया रवि जी उन्होंने कौन से मुद्दों के आधार पर नंबर एक दिया ये बताया नहीं था. उन्होंने कहा कि ये आप ढूंढो तो हमने ढूंढ निकाला नंबर एक के मुख्यमंत्री का. तर अमेरिके ने पहला शोध लावला बिना ड्राइवर ची गाड़ी चलते. महाराष्ट्र ने पहला शोध लावला कि बिना मुख्यमंत्री मंत्रालयात न येता सुद्धा राज्य चालते. हा पहिला शोध आहे. आजपर्यंत एकदाही मुख्यमंत्री त्या 1,45,000 फुटाच्या मंत्रालयात पाय दिला नाही. काय त्यांची शत्रुता आहे कि देवेंद्रजी मंत्रालयात बसत होती ही शत्रुता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री हे वर्षातून 3 मंत्रालयात गेले होते त्याचा रेकॉर्ड मात्र तोडगा. ते वर्षातून 365 दिवसापैकी 3 गेले हे एकदाही गेले नाही हा मात्र एक नवीन रेकॉर्ड मुख्यमंत्री नंबर 1 हे आपण पाहिलं आहे. आणि मग अशा प्रसंगात आज राज्यामध्ये जनतंत्र नाही मनतंत्र सुरू झालंय. लोकशाहीची हत्या वारंवार घटनेतून होते आहे आणि सरकार मात्र एखादं उंदराचं पिल्लू मारल्यानंतर वाघ मारण्याचा आव आणताय हे मात्र राज्याची जनता प्रत्येक क्षणी पाहताय. आणि म्हणून आपला सूत्र आहे माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू या आपल्याला वाक्यानुसार पुढे जायचंय. अरे शेतकरी कष्ट करणारा या भूमातेची सेवा करतो अन्नदाता सुखी भव आपण त्याला शेतकरी राजा म्हणतो. आता ज्या शेतकऱ्याला अन्नदाता सुखी भाव म्हणतो या साधारणतः 1 वर्ष 11 महिन्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांची थट्टा करण्याचं काम शेतकऱ्याचा अवमान करण्याचं काम हे राज्य सरकार सातत्याने करते. 10,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं मग मी माहिती घेतली की 10,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं सरकारने चला देर आहे दुरुस्त आहे पण तुमच्या माहिती करता सांगतो की 10,000 कोटीचं हे फसवं पॅकेज आहे. कारण सरकारला हे माहीत होतं की 10,000 कोटी आपल्याला द्यायचेच नाही. शेतकरी अडचणीत आहे अतिवृष्टी पूर या संकटाचा सामना करताय. आज या क्षणापर्यंत या राज्य ज्याचं बजेट 484,118,19,00,000 है ज्या राज्यात 1,37,00,000 शेतकरी है या 2 वर्षात 3,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कष्ट करतो या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे. सारे धंदे ठप्प झाले उद्योग ठप्प झाले मंत्रालयात कर्मचारी येत नव्हते त्यांचा पगार मात्र आपण योग्य वेगळी करत होतो. पण याही वैश्विक महामारीमध्ये तो शेतकरी मिर्देश की भूमी मिर्देश की धरती सोना उगगे हिरे मोती तो कष्ट करत होता त्यागही पैसे देताना राज्य सरकार कंजूशी करताय. अरे तुम्ही बांधावर जाऊन सांगितलं ना आणि हे सुद्धा बांधावर जेव्हा गेला तेव्हा कोणतीही हर्बल वनस्पती कोणीही घेतली नव्हती कोणतीही हर्बल वनस्पती नव्हती. तुम्ही बांधावर गेला आणि सांगितलं की मी वचन देतो. अरे त्या पित्याचं वचन लक्षात राहिलं फोटो समोर दिले ग पण हा हाडा माटा बासाचा कष्ट करणारा अरे जो देशाला स्वाभिमानी बनवतो जो तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण देतो म्हणून तुम्हाला सारे सोंग ढोंग दिसतात त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही वचन दिलं 25,000 रुपये हेक्टर देऊ
क्या हुआ तेरा वादा असं म्हणायची वेळ आली आणि 25,000 देणाऱ्यांनी जिरायत गा. आत्ता जेव्हा देवेंद्र फडणवीसजी गावागावात फिरायला लागले, जेव्हा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या वेदना, त्याच्या समस्या, त्याचं दुःख समजून घ्यायला लागले, तेव्हा 25,000 वचन 10,000 आलं. म्हणजे मुख्यमंत्री पदाचं वचन हे राज्यमंत्री पदापर्यंत आलं, हे मात्र चित्र आपण पाहत होतो. या ठिकाणी वन्य प्राणी, देवेंद्रजीचं सरकार असताना वन्य प्राण्यांनी नुकसान केलं तर आपण कायदा केला, नियम केलं, 26 दिवसात मदत केली पाहिजे, पण तुम्ही 1-1 वर्ष त्यांची मदत केली नाही. धडक सिंचन विहिरीचे पैसे माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, अनुसूचित जातीचा असेल, जमातीचा असेल, ओबीसी असेल, कष्ट करणारा शेतकरी असेल, धडक सिंचन विहीर दिल्या 1,000 संख्येने. जे बिचारे अपूर्ण विहिरी त्यांच्या आपलं सरकार जाईपर्यंत पूर्ण करू शकले नाही, अपूर्ण राहिले, तुम्ही त्यांचेही पैसे देताना अडचण, दानाचा बोनस देताना तुमच्या तिजोरीत पैसे नाही, दान उत्पादकाचे पैसे देताना तुमच्या तिजोरीमध्ये पैसे नाही. आणि तुम्ही आज या क्षणी जेव्हा सांगता की आम्ही शेतकऱ्यांसाठी 3,000 कोटी खर्च केले, अरे एवढ्या विपदा अवस्थेमध्ये फक्त 3,000 कोटी, ज्या महाराष्ट्राची इकॉनॉमी जगामधल्या 193 देशात आम्ही 36व्या क्रमांकात पकडतो, लोकसंख्या जगामध्ये देशासोबत तुलना केली तर आमचं राज्य 13व्या लोकसंख्येचं राज्य आहे, 4,84,118,19 लाखाचा आमचा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प कोणी नेत्यांनी केला नाही आहे, महाराष्ट्राची प्रगती कोणी नेत्याच्या कारणाने झाली नाही, ही प्रगती झाली शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यापारी, लघु उद्योजक यांच्या कष्टातून, परिश्रमातून झाली. तुम्ही 3,000 कोटी देता आणि शेतकऱ्याच्या सन्मानाचा तुम्ही आव्हान घा. अरे माननीय देश गौरव नरेंद्र मोदी, विश्व गौरव नरेंद्र मोदी, विपदा नाही, संकट नाही, साधारण अवस्थेत या महाराष्ट्राला दरवर्षी 1,02,54,000 शेतकऱ्यांना 9,496,38,00,000 हे दरवर्षी देतात. संकट नसताना देतात, समस्या नसताना देतात, विपदा नसताना देतात, आणि तुम्ही संकटात अडचणीत तो शेतकरी त्राही त्राही करताय, पण 3,000 कोटी देताना सुद्धा तुम्ही असा आवांता की शेतकऱ्यांचे तुम्हीच खरे करते धरते आहे, या विरुद्ध आपल्याला एल्गार करण्याची आवश्यकता. महात्मा ज्योतिराव फुगे योजनेमध्ये घोषित तुम्ही केले, महात्मा ज्योतिराव फुगे योजनेचे काही शेतकरी राहिले त्यांना अक्षदा, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी भारतीय जनता पार्टी आणि 24 कॅरेट विचाराची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, असली शिवसेना यांची जी 2024-2014 युती होती, आपण छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना त्याचे पैसे दिले नाही. तुम्ही याच विधानसभेत ज्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कार्यभार घेतला होता, पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्ही सांगितलं की नियमित कर्ज भरणाऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही 50,000 रुपये टाकू, 50,000 रुपये टाकू, अजून नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया आला नाही, म्हणजे अन्न देणाऱ्या शेतकऱ्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसे नाही, पण ठेकेदारांना कमिशन घेऊन चेक वाटण्यासाठी मात्र तुमच्या तिजोरीत पैसे असेल, अशी भंगार तिजोरी अरबी समुद्रात बुडवण्यासाठी हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता या राजकीय प्रस्तावातून एल्गार केल्याशिवाय राहणार नाही. काय योजना दिली शेतकऱ्यांची? जेव्हा माननीय मोदीजींचं नाव हे गुजरातच्या एका स्टेडियमला दिलं तर काय काय शब्दाचा उपयोग केला, मोदीजी स्वतःचं नाव देत आहे. आता आमच्या आदरणीय प्रकाश जावडेकर सांगत होते की पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न दिलं होतं, इथपर्यंत ठीक, पण मला आश्चर्य कधी झालं जेव्हा राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते मोदीजींवर टीका करत म्हणाले की मोदीजी आपलं नाव देतात, जिवंतपणी देतात, जिवंतपणी नाव देण्याची पद्धत नाही. कोण म्हणाले? राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते. आणि नंतर काही दिवसांनी अर्थसंकल्पामध्ये सन्माननीय अर्थमंत्री अजित पवारांनी नवीन योजना आणली,
जिवंत असताना आता ते काय समजतात मग माहित नाही पण जिवंत असताना योजना आणली शरद पवार ग्राम समृद्धी योजना आणि ते म्हणतात की शरद पवार ग्राम समृद्धी योजना म्हणजे जिवंत असताना नाव द्यायचं नाही असा भास आभास आणि शरद पवार ग्राम समृद्धी योजना म्हणजे शेतकरी लखपती होईल आणि योजना काय तर आपल्या काळामध्ये आपण गाय व म्हशीच्या पक्क्या गोठ्यासाठी आपण पैसे द्यायचो त्या गोठ्यामध्ये आपण सहा गाई म्हशी आणता येत होता त्या योजनेला यांनी थोडं बदललं सहाच्या ऐवजी यांचा 12 या आकड्यावर इतका प्रेम आहे मग 12 राज्यपालांचे सदस्य असो की 12 जनावरं असो यांनी सांगितलं की सहा गुरांच्या व्यवस्थेच्या ऐवजी आता आम्ही नवीन धोरण घेतोय आता आम्ही 12 गुरांसाठी पक्का गोठा बांधणार आणि या गोठ्याचं नाव काय तर शरद पवार ग्राम समृद्धी योजना की 12 जर जनावरं आम्ही बांधलीत तर शेतकरी लखपती होते माझं तर मत आहे अच्छा म्हणून 12 आकड्यावर अरे 12 जनावरं बांधून शेतकरी लखपती होत असेल तर प्रत्येक मंत्र्यांना तुम्ही कंपल्सरी करा की त्यांच्या निवासस्थानी एक तरी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा गोठा बांधला पाहिजे आता त्या गोठ्यात कोणाला बांधायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आज का पाहतोय आपण नवीन परिभाषा काय परिभाषा आहे नवीन डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर बरा हरामखोर म्हणजे नॉटी खेल तुमने शुरू किया है समाप्त हम करेंगे स्वतःचा वाघ म्हणायचा आणि मग सांगायचा आगी अंगावर की घेतलं शिंगावर वाघाला शिंग नसतात पाप केलं तर कोरोना होतो हे जगातलं रिसर्च दादा हे जगामध्ये अमेरिका रशिया कोणी करू शकत नाही की पाप केल्याने कोरोना होतो अरे पाप केल्याने कोरोना होतो तुमच्या कुटुंबात जागा आहे ना एवढं सत्य बोलता तुम्ही आणि आता लोक वाचवणे महत्वाचे असताना सरकार वाचवणं हा यांचं लक्ष आहे पण सर्वात आश्चर्य त्या दिवशी झालं की एवढा महात्मा गांधीनंतर सत्यवादी नेते मी कुठंच पाहिले नाही काय म्हणाले देगलूरची विधानसभेची निवडणूक सुरू झाली माननीय चंद्रकांत दादा आणि माननीय देवेंद्रजींनी शिवसेनेचा एक माजी उमेदवार हा आपल्या पक्षात घेतला आपल्या पक्षात घेतला घेतलं म्हणजे काय त्यांनी इच्छा व्यक्त केली की आता ती जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची 24 कॅरेटची शिवसेना होती ती बदलली काय स्टेटमेंट द्यावं हे अर्बल वनस्पती डेंजरस आहे स्टेटमेंट काय दिलं म्हणजे भाजप वगैरे काय स्वतः समजतात गटारातलं पाणी घेतलं की ते काय भाजपमध्ये जाऊन शुद्ध होते अरे स्वतः गटार म्हणून घेतात स्वतः म्हणजे महात्मा गांधी नंतर स्वतःबद्दल इतकं आपुलकीनं बोलणारा मी तर कधी पाहिला नाही एक दादरा नगर हवेली एक लोकसभा बरं ती लोकसभा काही नावानी जिंकली का 1967 मध्ये सुद्धा त्यांचे पिताश्री खासदार होते ज्यांची पत्नी आज खासदार आहे 1989 पासून सातत्याने 2009 पर्यंत कधी काँग्रेसच्या नावाने कधी भाजपच्या नावाने कधी अपक्ष एक त्यांनी पार्टी काढली त्या नावाने निवडून आले म्हणजे तिथं पक्ष महत्वाचा नव्हताच नेता महत्वाचा होता पण काय स्वप्न रंगो घेतात एक खासदार निवडून आले पहिलेच एक वेटिंग पंतप्रधान महाराष्ट्रात आहे दुसरा वेटिंग पंतप्रधान आणि काय त्याचा पुन्हा तर्क एका पत्रकाराने विचारलं तुम्ही पंतप्रधान पदापर्यंत पोहोचाल का एक खासदार होगा महाराष्ट्राच्या बाहेर उदाहरण काय वो दो खासदार रहते समय वो देश के प्रधानमंत्री तक पोहोच सकते हम क्यों नहीं अरे आम्ही दोन खासदार आले म्हणून पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलो नाही तर या पक्षाचा जो राष्ट्रहिताचा विचार आहे तेरा वैभव मर रहे मा हम भी चार रहे ना रहे या पक्षाचा जो विचार आहे नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी नमो पुण्यभूमी जिये ताच कामी पडो देह माझा सदाती नमी मी या भावनेच्या कारणाने आम्ही तिथं पोहोचलो दोन खासदार होते म्हणून नाही पोहोचलो म्हणजे उद्या या देशातले सर्व चहावाले म्हणतील अरे हम भी प्रधानमंत्री बन सकते आणि चहा देताना तो प्रधानमंत्र्याचा आभास आणला ना दुकानदारही बंद होईल ना
अशा दुकानदार टिकणार नाही, कायदा व सुव्यवस्था या शब्दांनी महाराष्ट्रात आत्महत्या करावी। म्हणजे स्वतः कायदा व सुव्यवस्था या शब्दाने बोलता आलं असतं, ते स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेले असते आणि म्हणाले असते साहेब पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी की आम्हाला तुम्ही जेल मध्ये टाका, काय सुरू आहे? अरे हा महाराष्ट्र कुठं चालला? मंत्रालयात, अरे ती मंत्रालय जनतेची सेवा करणार सेवा केंद्र, हजारोच्या संख्येने दारूच्या बॉटल सापडल्या, ठीक आहे एखादा पापी चुकीचा माणूस कृत्य करू शकतो, या क्षणापर्यंत 15,000 कोटीचं बजेट ज्या पोलीस विभागावर आपण खर्च करतो, अजून ते दारूच्या बॉटल कोणी आणले हे समजू शकत नाही। मंत्रालयावर 200 कोटीचा खर्च आहे आशिषजी, 200 करोड सिक्युरिटी में कोण दारूच्या बॉटल आणले? मग दारूची ऊर्जा घेऊन या सरकारची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं हे काम करतंय, पण दारू घेतल्याने फाईल तरी वेगाने निघताय का? त्याही निघत नाहीये। आणि फाईल जर इतक्या हजारो बॉटल मंत्रालयात घेऊन जर फाईल नसती निपटारा नसती निपटाराच्या कायद्याने झाल्या असत्या तर आपण बाजूला एक टाकीच बांधून दिली असती, डायरेक्ट पाईपच टाकली असते, सापडली नाही। नामधारी गृहमंत्री कार्यकारी गृहमंत्री दुसरे आहेत ज्याला आपण परछाई म्हणतो। विनोदजी त्या मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअपवर धमकी आली, मी कमिशनरांना नेहमी फोन करतो, सापडला नाही। म्हणजे कधी कधी वाटतं की चुकून दुसऱ्या व्हॉट्सअप मोबाईलवरून त्यांच्याच दुसऱ्या मोबाईलवर धमकी गेली की काय, अजून नाही सापडला। अरे व्हॉट्सअपची धमकी तुम्ही नाही करू शकत। हा पहिला कायदा व सुव्यवस्थेचा महाराष्ट्र आहे की स्वतः माजी गृहमंत्री जेलमध्ये, कमिशनर फरार, पत्रकारांना पकडलं जातं, त्रिपुरामध्ये दंगे झाले, त्रिपुरामध्ये काही घटना झाली, महाराष्ट्रात दंगे होत आहे। आणि पुन्हा असं आव्हानतात देश में सिर्फ महाराष्ट्र में ही दंगे क्यों होते? अरे पंजाब मध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तिथं दंगा झाला नाही? आणि तुम्हाला शोधण्याचा अधिकार आहे, फक्त पत्रकारांना जाऊन सांगणार सरकार नको आहे। आणि असंच असेल तर मंत्रालय हे पत्रकार भवनातून चालवता येईल। मंत्रालय कुठून चालतं? पत्रकार भवनातून चालतं। आणि तुम्हाला कोणावर शंका असेल, असा जर तुमचा आभास असेल की यांनी गुन्हा केला तर त्याला पकडायचं। पण 24 तास शुद्ध राजकारण, महाराष्ट्र पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पहिल्यांदा पाहत आहे की गुंडा जेलमधून सुटल्यानंतर त्याची शोभायात्रा, गुंड्याची शोभायात्रा पुण्यामध्ये, गुंडा निघाला आणि त्याची शोभायात्रा निघताय। आता ज्या महाराष्ट्रामध्ये अनैतिक सरकार असेल, बेईमानीच्या आधारावर असेल, त्यांना तर गुंड्यांना असं सरकार हे प्रेम प्रिय वाटतं, प्राणप्रिय वाटतं। मंत्रालय चंबळची घाटी झाली, भ्रष्टाचार परकुटीला। म्हणजे आज अनेक प्रसंगी मंत्र्यांची पोर विचारी शैक्षणिक पुस्तक वाचताना कदाचित म्हणत असेल की मंत्री का बेटा महात्मा गांधी के पाठ पढ़ रहा है, उसका मंत्री बाप हफ्ते में आई हुई नोटा गिन रहा है, हे महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे। कोणती अशी फाईल नसेल महाराष्ट्रात की जी फाईल स्वतःहून म्हणत असेल की कोणाच्याही शिफारशी विना कोणत्याही वजन ठेवल्या विना मी निघते आहे। इतका भ्रष्टाचार वाढून गेलाय आणि आश्चर्य हे आहे की कायदा व सुव्यवस्था भ्रष्टाचार यावर नियंत्रण करण्यासाठी मी जेव्हा यांच्या मंत्रिमंडळाचे विविध विषय वाचतो तर मला आश्चर्य झालं। म्हणजे खरं तर 1 मे 1960 पासून एकदा सारे विषय, कारण तेवढे नेटवर नाही, वाचले पाहिजे। काय विषय? 23 नोव्हेंबर विषय होता की लखीमखेरी उत्तर प्रदेशच्या घटनेवर
त्यांनी मंत्रिमंडळामध्ये शोक व्यक्त केला, श्रद्धांजली व्यक्त केली आणि सारे मंत्री 2 मिनिटं उभे राहिले. आता लक्ष्मीपूर खेरीच्या संदर्भात तुम्ही उभे राहिले, मग एसटी कर्मचारी आत्महत्या झाल्यात त्याचं दुःख नाहीये? 3000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं दुःख नाहीये? पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याचं दुःख नाहीये? अरे त्या डोंबिवलीमध्ये नराधमानी 29 लोकांनी बलात्कार केले त्याचं दुःख नाहीये? हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापिकेला पेटवून मारलं त्याचं तुम्हाला दुःख नाहीये? चंद्रपूरच्या त्या वैष्णवी आंबटकरनी रिपोर्ट दिल्यानंतर घटनेची गंभीरता घेतली नाही, सपा सप चाकूचे वार केले त्याची गंभीरता तुम्हाला नाही आहे? महाबळेश्वरमध्ये 16 मुलींवर सामूहिक बलात्कार, 16 जणांनी सामूहिक बलात्कार केला, त्याच्या जन्मलेल्या बाळाला विकायचा प्रयत्न केला त्याचं तुम्हाला दुःख नाही आहे? साताऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो त्याच्या वेदना तुम्हाला नाही आहे? औरंगाबाद जिल्ह्यात 7 दरोडेखोरांचा चाकू आणि कुऱ्हाड दाखवून 15 दिवस ओळी बाळांती नसणाऱ्या महिलेवर बलात्कार होतो त्याची वेदना तुमच्या मनात नाही आहे? मी जर हे वाचायला लागलो तर आपल्या हृदयाला सुद्धा छिद्र पडतील एवढ्या घटना महाराष्ट्रात. या घटना थांबवणे, त्याच्यावर गंभीरपणे कायदेशीर कृती करणे चकार शब्द नाही. पण लक्ष्मीपूर खेरीच्या संदर्भात भाष्य काय तर म्हणे जागियनवाला बाग आहे. आणि मग 23 नोव्हेंबर 1994 नागपूरला 114 गोवारी चेंगरून गेले त्याचं दुःख आज तुम्हाला नाही? ते जागियनवाला बाग नव्हती. त्या पुण्याच्या मावळमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या छात्यांवर गोळ्या झाडल्या तेव्हा कुठे गेलो होता तुमचा जागियनवाला बाग? अरे तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये विकास, उन्नती, प्रगती, देशभक्ती या भावना कुठे गेल्यात? राजकारण, एक राजकारण, ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण टिकवता आलं नाही, कारण गंभीरता नाही. मग याचा अभिमान आहे की या देशाचे आमचे सर्वोच्च नेते विश्वगौरव माननीय नरेंद्रजी मोदी कधी जातीचा उपयोग करत नाही, विकासाचा करतो. मनात कधी कधी विचार करतो काय ओबीसी बांधवांना जाऊन सांगतात तुम्ही? काय काँग्रेसचा पंतप्रधान ओबीसी बनणार आहे? राष्ट्रवादीचा प्रधानमंत्री ओबीसी बनणार आहे? ओबीसी विरुद्ध असणारा हे पक्ष आहे. राजकीय आरक्षण चूक तुमची आहे. 8 सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलं 8. अरे आओ भाई, हम नाही आते एवढं गाजायचं काय कारण आहे? सुप्रीम कोर्टात गेले नाही. आणि हे माझ्याकडे पत्र आहे, मी विचारलं आम्ही केस का पराभूत झालो. अरे तुमच्याकडे दारू दुकानदारांना कोरोना वैश्विक महामारीमध्ये सूट देण्यासाठी 404 कोटी आहे. आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची लढाई लढणाऱ्या वकिलांना हे श्री निशांत कटनेश्वर हे पत्र आहे, सहसचिव महाराष्ट्र शासन निशांत कटनेश्वर 1 रुपये दिलं नाही. का नाही दिला तर म्हणे आमच्याकडे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये पुरेसा निधी उपलब्ध नाही. शेखर नाफडे वकील पैसे दिले नाही. राहुल चिटणीस पैसे दिले नाही. आणि तुषार मेहतांना किती दिले? 4,40,000. अरे एवढी तर तुमची 1 मिनिटाची कमाई आहे. म्हणजे तुम्ही ओबीसी राजकीय आरक्षणात गंभीरता कुठे आहे? फक्त आणि फक्त राजकारण करायचं. आणि जेव्हा या संदर्भामध्ये या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात कोणता सर्वे करायचा होता आपल्याला? इम्पिरिकल डेटा जमा करायचा. पहिल्यांदा तर काय राजकारण केलं? म्हणा अगं इम्पिरिकल डाटा केंद्र सरकार देत नाही. अरे बुद्धिवान लोकांनो, देवेंद्रजी 1.5 वर्ष इम्पिरिकल डाटा जेव्हा मागत होते पत्रव्यवहार केला, तुम्हीच सांगितलं की देवेंद्रजींना दिला नाही. आता देवेंद्रजींना का दिला नाही याची कारणं समजायची ना. तर यासाठीच दिला नव्हता की इम्पिरिकल डाटा जो केंद्राने सांगितलं याच्यात 1,00,000 चुका आहेत. या चुका असणाऱ्या दोषपूर्ण सांख्यिकीय माहिती जर दिली तर घात होईल. आता 1.5 वर्ष देवेंद्रजीने दिला नाही. ज्या देवेंद्रजींना या देशामध्ये एक शक्तिशाली मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जायचं
त्या जर देवेंद्रजींना तो डेटा दिला नाही याचा अर्थ आपल्याला आपल्या सर्वेनी इम्पेरिकल डाटा जमा करायचा होता. काय जंग चढली का? जंग चढली होती बुद्धी का? अरे तुम्ही इम्पेरिकल डाटा तुम्ही करू शकत होता ना, पण राजकारण त्याच्यात. ओबीसी बांधवांचा जर कुणी विश्वासघात केला असेल तर या महाविनाश आघाडीने केला. आणि हे खरं आहे, पोराचे पाय पाण्यात दिसतात ही म्हण आहे, ती म्हण आपण बघितली ना. म्हणजे माणसाने किती झुकावं, तर ज्या आघाडीचा प्रवास हा महाशिव आघाडीपासून झाला ते महाविकास आघाडीपर्यंत गेला. अरे ज्या लोकांना शिव शब्दाचा सुद्धा अवमान केला ते हे लोक आहे, यांचा खरा चेहरा हा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. एसटी कामगारांचे प्रश्न मदत माझाच एक व्हिडिओ टाकला, अर्धवट होता तो दादा, पूर्ण नाही दाखवला. तो व्हिडिओ काय होता, माझ्याकडे माझ्याच मतदारसंघाचा एसटीचा एक कर्मचारी आहे जो माझ्या मतदारसंघाचा मतदार आहे, तो मला म्हणायचा भाऊ विलिनीकरण करा. मी त्यांना सांगितलं काय माझं खातं नाही करत, हे शिवसेनेचे मंत्री आहे रावते साहेब त्यांचं खातं करतं, बाकी मदत करायची मी करू शकतो. काय आनंद झाला त्यांना माझा व्हिडिओ सापडल्या बरोबर. म्हणजे हर्बल वनस्पती घेतल्यानंतर जेवढा उत्साह येतो त्यापेक्षा जास्त उत्साह. काय ट्विट करताय, आपले लोक हुशार झाले. ते हर्बल वनस्पतीचं सेवन न करता सुद्धा त्या उत्साहाने मग त्यांचे काढले, मग त्यांचा शपथनामा काढला. त्यांचा शपथनामा आहे आणि फार म्हणजे मेनी इयर्स ऐकवाला नाही आहे, फार फार वर्षापूर्वीचा शपथनामा नाही आहे, ताजा ताजा एकदम ताजा, आत्ताच 2019 शपथनामा. आणि शपथनाम्यावर सुद्धा फोटो कोणाचे, तर शाहू महाराजांचे, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुगेंचे, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि काय लिहिलं तुम्ही, आणि हा मी माहिती घेतली, मी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन करून विचारलं, म्हणतो हा त्या क्रूजवर तर नाही जागा होता ना वचननामा, की बा ड्रग पार्टी सांगणाऱ्या क्रूजवर जागा होता का? हा वचननामा अतिशय शुद्ध हवेत जागा होता. तुम्ही सांगितलं ना की एसटी कामगारांना आम्ही सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पद्धतीने वेतन देऊ. आज तो एसटी कामगार काय मागतोय, अरे तुम्ही जेवढे मुंबईच्या त्या पेंग्विनवर खर्च करता ना एका दिवसावर, म्हणजे तुम्हाला माहीत असेल एका पेंग्विनवर 20,000 रुपये रोज खर्च करतो, 3 वर्षासाठी 15 कोटी रुपये पेंग्विनवर खर्च करतो आहे, ते काय म्हणताय, ते महिन्याला 1 दिवसाच्या पेंग्विनचा खर्च द्या, म्हणजे साधारणतः पेंग्विनवर 42,00,000 रुपये खर्च करतो आहे. म्हणजे पेंग्विन पहा आणि पोटाची भूक संवा हा काही नवीन नारा आहे का तुमचा? म्हणजे तुमच्या इच्छेपोटी आकांक्षेपोटी तुम्ही पेंग्विनवर त्या पेंग्विनना कोणते महागडे लाल रंगाचे मासे आवडतात, अगं ते लाल रंगाच्या मासाच्या पेंग्विनवर प्रेम करायचं करा, पण लाल रक्ताच्या एसटी कर्मचाऱ्यांवर कधी प्रेम करणार आहात की नाही? ते आमच्या गोपीचंद पडळकरजी, सदाभाऊ खोत, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संपानंतर त्यांना विनंती केली की तुम्ही नेतृत्व करा, चंद्रकांत दादा मी तुमच्याशी बोललो, भारतीय जनता पार्टीला राजकारण नाही करायचं. एसटी कामगारांनी कर्मचाऱ्यांनी गोपीचंद पडळकर साहेबांना आमच्या सदाभाऊ खोतांना सांगितलं या जीव ओतून ते काम करताय, तुम्ही क्रूजवर न जाता जो शपथनामा दिला आमची एवढीच इच्छा आहे की तो तर पूर्ण करा. हर्बल वनस्पती न घेता जो शपथनामा दिला तो पूर्ण केला पाहिजे. तुम्ही 23 डिसेंबर 2020 400 कोटीची सूट देता दारू वाल्यांसाठी, पण एसटी कामगारांसाठी तुमच्याकडे पैसे नाही. खोटं किती बोलावं याचा जर जगामध्ये पुरस्कार द्यायचा ठरलं ना तर दादा या सरकारला दिलाय. पेट्रोल डिझेलची दरवाढ ही फक्त केंद्र सरकारनी आहे, मी आकडे आणले 32.90 रुपये
अरे हे आकड़े मी केंद्रातून नाही आणले ना, तर उद्या ते म्हणतील की केंद्र सरकारने खोटं पत्र दिलं. हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे, ताजं पत्र आहे. आणि हे सुद्धा मंत्रालयामधून जेव्हा पत्र आलं तेव्हा दारू बॉटल बंद झाल्या होत्या, त्याच्यानंतर तिथं काही पुन्हा दारूच्या बॉटल सापडल्या नव्हत्या. हे ताजं पत्र आहे. काय म्हणता तुम्ही? तुम्ही सांगितलं की 32.90 रुपये हा केंद्राचा कर आहे आणि 33 रुपये हा राज्याचा कर आहे. म्हणजे साधारणतः राज्याचा पेट्रोलवरचा कर हा 26% 26% 10 रुपये 12 पैसे. 33 रुपये हा राज्याचा कर आहे. मग केंद्राने तर GST मध्ये या म्हणून सांगितलं. पहिल्यांदा काय म्हणाले, हो त्यांना असं वाटलंच नाही GST चा प्रस्ताव येईल. हो आम्ही GST मध्ये येऊ. GST मध्ये आलं तर 30 रुपयांनी दर कमी होतात. GST मध्ये आलेच नाही. पण टीका कोणावर? केंद्रावर. टीका कोणावर? केंद्रावर. राज्याने 1 रुपया कमी नाही केला. मागच्या 5 वर्षात देवेंद्रजीच्या नेतृत्वात अर्थमंत्री म्हणून मी 3 पेट्रोल डिझेलचे देवेंद्रजीच्या सूचनेनुसार आपण कर कमी केले. इथे 1 रुपया कमी केला नाही. आणि केंद्राच्या करामध्ये सुद्धा ही माहिती आपल्याला असली पाहिजे, जो 32.90 रुपये कर आहे त्यापैकी शेतकऱ्यांना 2.5 रुपये जातात, सेस रस्ता व पायाभूत सुविधा 18 रुपये जातात, आणि जे पैसे कर म्हणून येतात हे 15वा केंद्रीय वित्त आयोगाने 41% हे पुन्हा राज्यांना त्यांच्या जे काही निकष आहे त्या निकषानुसार वाटले जातात. मग पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची तुमच्यावर जबाबदारी नाही आहे. अरे त्या गुजरातला तुम्ही नेहमी शिव्या घालता, त्या गुजरातमध्ये आपल्यापेक्षा 10 रुपये कमी आहे. पण मला विश्वास आहे कधीतरी कोणीतरी नेता हर्बल वनस्पती न घेता हर्बल वनस्पती घेतल्यासारखा सांगेल की हा गुजरात महाराष्ट्राचा अवमान करताय, आमच्यापेक्षा कमी दरात पेट्रोल विक्री करून महाराष्ट्राचा अवमान करण्याचं काम गुजरात करताय. हे एक दिवस सांगितल्याशिवाय ते राहणार नाही. हे मात्र शंका माझ्या मनात येते, कारण गुजरात 10 रुपये 10 रुपये नि कसे 95 15 रुपये नि कमी आहे, 95 96 रुपये तिथं आहे, 110 रुपये आपल्याकडे आहे. आणि हे मात्र आपण बघतोय मराठा आरक्षण यांचं अपयश होत आणि आज हे सांगतात. मराठा आरक्षणाचा विषय हे खरं आहे की जेव्हा आदरणीय देवेंद्रजी म्हणाले की मी 5 वर्ष मुख्यमंत्री होतो मला तो काल आठवतो, तर एक मोठे नेते म्हणाले मी 4 मुख्यमंत्री होतो मला आठवतच नाही. ठीक आहे, नाही आठवलं चांगलं आहे. पण तुम्हाला इतके वर्ष मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण द्यायचं नाही आठवलं, तेही विसरलात. अरे मुख्यमंत्री पदाचा कागदावधी विसरलात. सगळे हे महाराष्ट्र माफ कर देगा, बडप्पन से माफ कर देगा, पण मराठा आरक्षण? अरे तो कष्ट करणारा कोल्हापूर पासून चंद्रपूर पर्यंतचा मराठा युवक काय मागत होता? मुख्यमंत्री पद मागत होता, उपमुख्यमंत्री पद मागत होता, काय नगर जिल्ह्यातील आमदारकी मागत होता की बारामतीची लोकसभा मागत होता? काय मागत होता? अरे आम्हाला जगायसाठी उपजीविका करण्यासाठी आरक्षण हवं. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपण आरक्षण टिकवलं, आणि जहा पाव पडे संतन के वहा बंट्या धाक हे आल्याबरोबर ते आरक्षण गेलं. 47 वर्ष 2 महिने 1 दिवस तुमचं सरकार होत तेव्हा तुम्हाला 47 वर्षामध्ये आठवलंच नाही की मराठा समाज मागास आहे. आणि आता टीका केंद्रावर करायची? माननीय देवेंद्रजींनी ठणकावून सांगितलं की जेव्हा केव्हा आमचं सरकार येईल पुन्हा एकदा जय मराठा लाख मराठा या भावनेने मराठा समाजाच्या पाठीची आम्ही गंभीर ठेवू. या ठिकाणी तरुणांची थट्टा करता. काय केलं तरुणांच्या थट्टेमध्ये? MPSC च्या परीक्षा एकदा नाही पुढे पुढे ढकलायच्या, आणि आता आरोग्य सेवेच्या परीक्षेचं या सर्व गोंधळामध्ये ते राहून गेलं. काय तरुणांची थट्टा आहे? मार्चमध्ये 2020 मध्ये या संदर्भातलं टेंडर काढलं, आणि हा सुद्धा एक जागतिक क्रमांक 1 मुख्यमंत्र्याचा रेकॉर्ड आहे. असं म्हणजे अमेरिका रशिया इच्छा टेंडरची माझ्याकडे माहिती नाही, पण आपल्या देशामध्ये कोणत्याही राज्यात झालं नाही बरं.
म्हणजे या परीक्षेसाठी ज्या संस्था नियुक्त करायच्या होता सुरेशजी, 21 टेंडर पुढे ढकललं. 21 कशासाठी माहिती आहे? ज्या कंपन्या यामध्ये त्यांना आणायच्या होत्या. मी मुद्दाम किरीटजी काही माहिती दिली नाही, कारण त्यांच्या मागे तसंच खूप काम आहे. ज्या कंपन्यांना यामध्ये आणायचं होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. त्या कंपन्या तडीपार आहे. न्यासा कंपनी नोएडा युपीमध्ये गुन्हे दाखल आहे. जिंजर वेब्स नोएडा युपीमध्ये गुन्हे दाखल आहे. जीए सॉफ्टवेअर बंगलोर गुन्हे दाखल आहे. मेटा आय बंगलोर ही तर डुप्लिकेट कंपनी आहे, अजूनपर्यंत त्याचा माणूसच आला नाही. एपटेक म्हणजे आपल्या राज्यामध्ये असं पहिल्यांदा घडत होत, पहिल्यांदा की TCS सारख्या कंपनीला या टेंडर मधून बाद केलं. TCS ला बाद केलं. TCS टाटाची कंपनी बाद आणि न्यासा कंपनी काय न्यासा तर युपीमधल्या सर्व्हिस स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून एक त्याच्या कमरेवर लाथ मारली आहे. हरियाणाच्या हायकोर्टाने त्याला डिबार केलं. हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाने MDU युनिव्हर्सिटी म्हणजे महर्षी दयानंद विद्यापीठाने त्याला आकललं, रस्टिगेट केलं त्या कंपनीला. आणि ती कंपनी आमच्याकडे 4,866,660 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला आली. आणि विद्यार्थी फुकट बसले नव्हते. म्हणजे मी माहिती घेतली मग सांगण्यात आलं की या उमेदवारांकडून सरकारच्या तिजोरीत जर तो सर्वसाधारण ओपन कॅटेगरीचा असेल तर 600 रुपये आणि SC ST OBC असेल तर 400 रुपये तुम्ही घेतले होते. या कंपनीला परीक्षा देता गंमत चालू आहे. हे राज्य चालवण्याची पद्धत आहे की जनतेची थट्टा करण्याची पद्धत आहे? अरे मतदार तुम्हाला मत देत नाही म्हणून जबरदस्तीने हात वरती करायचा आणि महाराष्ट्राचा सूड घ्यायचा ही नवीन पद्धत तुम्ही विकसित केली आहे? म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तरुण आक्रोश करतोय, शेतकरी त्राही त्राही करताय, महिलांवर अत्याचार होतोय, भ्रष्टाचार परिसीमेला गेलाय. आणि अशा प्रसंगात या राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतोय की हा प्रस्ताव फक्त ऐकण्यासाठी नाही, हा प्रस्ताव पाठिंबा देण्यासाठी नाही. आता तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा हा शूरवीर कार्यकर्ता शांत बसणार नाही ज्या क्षणापर्यंत ही कौरवी सेना पराभूत होणार नाही. हमारा कर्ण दुर्योधन दुःशासन के साथ मिल गया होगा, पण पांडव सेना या कौरवी सेनेला धडा शिकवल्या राहणार नाही. धडा शिकवेल आणि पुन्हा एकदा या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लोकशाहीचं अमृत हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करेल हा विश्वास व्यक्त करतो आणि हा राजकीय प्रस्ताव तुमच्या चर्चेसाठी सादर करतो. धन्यवाद.